नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण चालू घडामोडीवरील काही प्रश्न पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे आयने भारतात किती राज्यांमध्ये ग्रामसेवक कार्यक्रम सुरू केला आहे तर एस बी आयने आपल्या भारतातील एकूण सहा राज्यांमध्ये ग्रामसेवक कार्यक्रम सुरू केलेला आहे तर ते कोणते सहा राज्य आहेत तर हरियाणा गुजरात महाराष्ट्र पंजाब तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल तर हे सहा राज्य आहेत ते तर मित्रांनो एस पी आयची ची स्थापना कधी झालेली आहे तर एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला झालेली आहे बऱ्याचदा हा प्रश्न येतो की एस पी आयची ची स्थापना कधी झाली तर एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला झालेली आहे भारताचे उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय बहादूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क शहर कोणते आहे आपल्या जगातील सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क शहर कोणते आहे तर शांघाय आहे जी सेवन परिषद दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी पार पडली तर जर्मनी या ठिकाणी पार पडलेली आहे जी सेवन परिषद नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने विवाह योजनांसाठी पोर्टल सुरू केले आहे तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने विवाह योजनांसाठी पोर्टल सुरू केलेले आहे तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर जगनमोहन रेड्डी आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जगनमोहन रेड्डी अलीकडेच बत्तीसवा बिहारी पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर माधव हाडा यांना जाहीर झालेला आहे तर विश्व बिलियर्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांना पंचवीस वेळा विजेता होण्याचा मान मिळवलेला आहे त्यांनी पुढचा प्रश्न लिओनेल मेसी यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत लिओनेल मेसी या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीस कोणाला देण्यात आला तर आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीसचा तर याची सुरुवात कधीपासून झालेली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची तर एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरुवात झाली तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पु ल देशपांडे यांना मिळाला तर या पुरस्काराने त्यांना एकोणीसशे शहाण्णवला सन्मानित करण्यात आलेले आहे पु ल देशपांडे यांना पुढचा प्रश्न आहे आपला लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार एकवीस डॉक्टर सायरस पुनावाला यांना कोणत्या क्षेत्रात देण्यात आला तर आरोग्य क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे टी ट्वेंटीचे चारशे सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर रोहित शर्मा ठरलेला आहे टी ट्वेंटीचे चारशे सामने खेळणारा आपला भारतातील पहिला क्रिकेटपटू आहे तो नेक्स्ट क्वेश्चन एस जयशंकर यांनी कोणत्या ठिकाणी मोदी ॲट ट्वेंटी ड्रीम डिलेवरी या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे तर न्यूझीलंड या ठिकाणी त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले कोणी केले तर एस जयशंकर यांनी केलेले आहे नावसुद्धा लक्षात ठेवा परीक्षेमध्ये नावसुद्धा विचारण्यात येतं जगातील पहिला सी एन जी टर्मिनल आणि ब्राऊन फिल्ड बंदराची पायाभरणी कोठे करण्यात आली तर भावनगर गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेली आहे आपल्या जगातील पहिले सी एन जी टर्मिनल आणि ब्राऊन फिल्ड बंदराची पायाभरणी करण्यात पाया आलेली आहे भावनगरला हे आहे गुजरात राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या राज्याने डेअरी प्लस योजना सुरू केलेली आहे तर मध्य प्रदेश राज्याने डेअरी प्लस योजना सुरू केलेली आहे तर तिथले मुख्यमंत्री कोण आहेत तर शिवराज सिंग चव्हाण आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चव्हाण स्मिता पाटील स्मृती पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला देण्यात आला तर दोन हजार बावीसचा पुरस्कार आलिया भट यांना मिळालेला आहे तर या पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली तर एकोणीसशे शहाऐंशीपासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे तर या पुरस्काराचा पहिला विजेता कोण आहे तर तन्वी अजमी आहेत तर त्यांना एकोणीसशे सत्त्याऐंशीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो दोन हजार बावीसचा पुरस्कार आलिया भट यांना मिळाला तर दोन हजार एकवीसचा कोणाला मिळाला तर कियारा आडवाणी यांना मिळालेलं आहे हे सुद्धा लक्षात असू द्या आपला पुढचा प्रश्न आहे फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार नाईट ऑफ द लिजन ऑफ ओनर कोणत्या भारतीय महिलेला देण्यात आलेला आहे तर स्वाती पिरामल यांना देण्यात आला तर मित्रांनो आज आपण चालू घडामोडीवरील महत्त्वाचे पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू